चार पांच दिसा पयली आमी ऑल एमएलए मिटी घेतलेली सगळ्या पार्टीच्या आमदारांक हांवें व्हीसीच्या माध्यमांतल्यान इनवायट केल्ले सगळे जाण व्हीसीच्या वयल्यान त्या मिटिंगेक प्रेजेंट आशिल्ले तेन्नाय बी अपोजिशनचे एमएलए आशिल्ले आनी आमचे एमएलए आशिल्ले बट काही जाण अपोजिशनचे एमएलए त्या मिटिंगेक येवंक नासले आनी मागीर सांगता की सगळ्या एमएलएची मिटींग आपोवपाक जाय म्हणून म्हाका दिसता दोनदां ऑल एमएलएची मिटींग घेतली तितूर बाबा विजय सरदेसाय हो एकदांय मिटींगेक ना ताजो आमदार एकदांय मिटींगेक ना आनी भायर वचून परत आमदारांची मिटींग घेवंक ना सीएमान हे लोकांक खोटें सांगपाचें काम तोच करीत आसा. आज एक्सक्लुझिव्हली बीजेपी आमदारांची मिटींग घेतलेली कारण कितें स्ट्रेटर्जी म्हणून कितें करप आनी फुडलो विशय कशा पद्दतीन डिस्कस करप एक पार्टी म्हणून आयज हांवेंनूय तांकां एडवायज केलें की सगळ्या आमदारांनी आपआपल्या कॉन्स्टिट्युएंसींनी आपलो वॉर रूम स्टार्ट करप वॉर रूमाच्या माध्यमांतल्यान कंटिन्युअसली 24/7 कॉल सेंटर स्टार्ट करप जेणे करून जे पॉझिटिव्ह आसा त्यांच्या कडेन त्यांचो ऑक्सिमिटरचे रिडींग कितें आसा टेम्परेचर कितें आसा जर ताका ऍडमिट जावचो पडटा आसत हॉस्पिटलायज जावचो पडटा आसत जे कॉन्स्टिट्युएंसीन आसतल्या सगळ्या पेशंटाचे दिसाक एकदां तरी कॉल हो प्रत्येका कडल्यान वयचो होच उद्देश आशिल्लो आनी ज्या निमित्तान आमी तांकां लागले जाल्यार तांकां ऍम्ब्युलंस प्रोवायड करची तांकां लागले जाल्यार तांकां जे पॉझिटिव्ह आसा होम आयसोलेशनान राव म्हणून तांकां कन्सिस्टंट होम आयसोलेशनान दवरपाचो प्रयत्न करचो घरा भायर भोवूं नाकात हें सांगचें तांकां जी जी लागता मदत तांकां आयदर किट आसतलो तांकां मेडिसिन्स कितें आसतले किंवां तांकां ग्रॉसरी आयटम्स आसतले हेंय तांच्या घरा पर्यंत पावोवचो हो एक प्रयत्न आसतलो कारण आमकां सगळ्या जाणांक कितले ऍडमिट आसा कितले जाण पॉझिटिव्ह जाला हें जाल्यार हे रुटीन दी सद्याक आमी पंचायतींनी तांची लिस्टाय प्रोवायड करूंक लायल्या पंचाकूय जबाबदारी दिल्या तेंच्यांनी तांकां होम आयसोलेशनान दवरचें आनी हॉस्पिटलायज करचें पडटा आसा जाल्यार ऍम्ब्युलंस प्रोवायड करची अशा पद्दतीचें कॉल सेंटर तांच्या कडल्यान सुरू करा म्हटलां ज्या निमित्तान आनी इवन दो कॉर्डिनेशन फुडलें डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवां आमी स्टेप अप हॉस्पिटलची तालुक्यांनी सुरवात करता डेप्युटी कलेक्टर आसतलो किंवां आमचो हेल्थ ऑफिसर आसतलो किंवां थंयसर आमी इन्सिडंट कमांडर जे आमचे जीसीएस ऑफिसर 12 तालुक्यांनी अपॉयंट केल्या काही टिचरांक आमी त्यांच्या कॉर्डिनेशनान बरोबर घातल्या कारण हे सगळे हॉस्पिटलाचो स्टाफाच्या बरोबर ॲडिशनल स्टाफ घातल्या कारण थोडेशें काम हे फास्ट ट्रॅक जातले ओके ज्या निमित्तान म्हाका दिसता प्रत्येक तालुक्यात थंय त्या लेवलाचेर कंट्रोल उरचो त्या खातीर हो प्रयत्न आसा. सो लॉकडावनाचो विशय इल्लो आमदारांनी लॉकडावनाचो डिमांड केल्लो तुमच्या मिटींगेचो सरकार आसा फॉर लॉकडावन बऱ्याच जाणांचे म्हणणे आसा की आमी थोड्याशा हेच्या खातीर एक लॉकडावनाचो विचार करतो ॲक्च्युली आमी आतां जो प्रकार केला हो फाटले फावटी लॉकडावन केल्लो त्याच्या पेक्षा चड आसा ॲक्च्युली पण एनी हांव सगळ्यांचे कन्सिडर करून जे विचार करता आमी थोडोसो टायम कित्याक तेजे विचार करून टायम घेवन अजूनही सरकार विचार करपाचे हेतूर हा डिस्कशन सुरू आसा एकंदर त्या निमित्तान बट तरी सुद्दां म्हणजे ग्रॉसरी आयटम हे चालू आसपाक जाय लोकांच्यो बेजीक गजाली ह्यो लोकांक मेळपाक जाय पण एक गजाल आसा लोकांनी आपल्या पद्दतीन म्हणजे घरांत रावपाचो सुरू करपाक जाय अशें म्हाका दिसता निश्चितच सरकार लॉकडावन हेजेर पॉझिटिव्हली कितें तरी विचार करून फुडल्या एक दोन तीन दिसांनी निर्णय घेवपाचो विचार आसा लॉकडावन सगळ्यां कडेन एकदां सारासार विचार करून म्हणजे सगळ्या स्टेक होल्डरां कडेन म्हणटा तसो सरकारांतल्या बाकीच्या एकदां कॅबिनेट तांच्या कडेन विचार करून निर्णय घेवपाचो विचार आसा आनी पॉझिटिव्हली विचार करता उपाययोजना करता त्यो जे पॉझिटिव्ह जाल्या तांकां कित्याक लॉकडावनाची गरज आहा चेन ब्रेक करपा खातीर ते फॅसिलिटी वाडयलो म्हणून ते ब्रेक जावंक शकना सातत्यान आमी त्याचो विचार चालला की चेन ब्रेक जावपाक जाय म्हणूनय बी काही गजाली ज्यो आसा त्यो सरकार करीत आसा पण त्याच बरोबर इतर गजाली म्हणजे आमी ज्यो ज्यो फॅसिलिटीज अवेलेबल जाय त्यो सगळ्यो फॅसिलिटीज आज हॉस्पिटलांनी म्हण बाकीचे सगळे कडेन जो स्टेप अप हॉस्पिटल करपाचो जो हांवें निर्णय घेतला तो प्रत्येक तालुक्यान सांगला की प्रत्येक आमदाराक म्हणजे तो ऑपोजिशनचो आसूं किंवां तो मागीर सरकारांतलो आसूं सगळ्यांक विश्वासान घेवनूच थंयसर स्टेप अप हॉस्पिटल आसतलें किंवां थंयसर वॅक्सिनेशन सेंटर आसतलें थंयसर टेस्टींग सेंटर आसतलें जेच्या कडेन ज्या मतदारसंघात जी PHC येता आज इन्सिडंट कमांडरांक हांवें सांगलां जे आमी 12 तालुक्यांनी 12 अपॉयंट केला ज्या आमदार तुमकां लागता ताका विश्वासान घेयात थंयसलें वॅक्सिनेशन सेंटर सुरू खंयसर जर PHC आसा जाल्यार भायर शिफ्ट करा टेस्टींग सेंटरा कडेन वेगळो जागो दियात PHCचेर ओवरलोड आसा जाल्यार ताका एडिशनल स्टाफ दियात इन्सिडंट कमांडर हे सगळें तांकांय विश्वासान घेवन करतलो जाता जाल्यार आमी प्रायव्हेटली जे जे कोवीड केअर सेंटर कोवीड हॉस्पिटल सुरू करपाक सोदता तांकांय आमी परमिशन दीत आसा जेणे करून थोडोसो वर्कलोड हो कमी जातलो वर्कलोड कमी जातलो म्हणण्या पेक्षा आमकां जे कॉम्प्लिकेशन जावन केसीस येतात गोवा मेडिकल कॉलेजीन त्यो कमी जावच्यो कारण आयजूय बी हांव परत परत सांगता की
24 वरांनी येल्या उपरांत डेथ जावपी सदांच 8 ते 10 केसीस म्हणजे सद्दां जे आसतात हे फक्त 24 वरांच्या भितर येऊन एक्सपायर्ड जातात आनी भितरले यंग भुरगे आसतात बेगीन एडमिट जायना ते 8-8 दीस 10-10 दीस कांयच मेडिसीन घेनासतना घरा कडेन रावतात आनी मागीर डायरेक्टली लास्ट अटेम्प्टाक हॉस्पिटलांत पावतात म्हणून पहिल्या दिसाच्यान ट्रिटमेंट सुरू करची आनी बिलो 94 जर ऑक्सिजन लेवल आपले वचत आसत जाल्यार जाता तितके बेगीन हॉस्पिटलांत कॉन्टेक्ट करून इन्वेस्टिगेट करून तांच्यांनी एडमिट जावचे. ऑक्सिजनाचा अजून इश्यू दिसता जीएमसीन खुबकडे सिलिंडरचा डिमांड करताना सोशल मीडियाचेर. आज आम्ही 72 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर गोवा मेडिकल कॉलेजीत चालू केले म्हणजे 72 पेशंटा खातीर जो कंटिन्युअस जंबो सिलिंडर लागतालो तो आता लागचो ना. ओके थँक्स टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांच्यानी आमकां 5 मेट्रीक टन हाची एडिशनल अलॉटमेंट दिली म्हणजे आमकां आता डेली 26 मेट्रीक टन ही अलॉटमेंट आमची झाल्या. आमचो प्रयत्न आहा ती एकाच जाग्या वेल्यान मेळची म्हणजे ती 2 कडल्यान सध्या मेळटा न्ही बट त्या निमित्तान आमी फाल्यां अजून एक धाकटोसो प्लांट आमकां अंडर सीएसआर मेळ्ळा डोपेची अजून 2 प्लांट गोंयान जे एक्झिस्टींग आसले ते परत रिवायज करून सुरू करपाचो हांवें प्रयत्न केला. म्हाज्या अंदाजान 2 दिसांच्या भितर हे प्लांट जे आसा जे एअर ऑक्सिजन उडून घेऊन जे आमकां गॅस ऑक्सिजन जो दिता ते दोनूय प्लांट परत एकदा ऍक्टिवेट जातले हेची खात्री आसा आणि ते जर झाले तर निश्चितच आमकां लोकांनी फुडल्या 1 दिसा भितर आमचे जे आमकां जो ऑक्सिजन मेळटा ताजेर आमी वेवस्थीत रित्या आमी कंट्रोल करपाक शकतले. खंयच्याय वार्डात येवटेन तेवटेन थोडीशी कमी आसत पण आमी ॲक्सेस सिलिंडर हे हाडून जीएमसीन दवरलेले आसा. थंयसर आसलेलो आमचो स्टाफ किंवा थंयसर जीएमसीचे आसलेले बाकीचे जे पिऊन एमते जे कोण थंय स्टाफूय आसा त्यांच्यांनी वेळार व्हरून त्या वार्डात दिवचे हाजी आमी कंटिन्युअसली रिक्वेस्ट करता कारण तांकां जाय ते सिलिंडर्स आमी जे कोण सेंट्रल ऑक्सिजन लायनीचेर आसा तांकां सिलिंडर्सची गरज लागना. थंयसर ट्रॉली ट्रॅक्टर्स हे तर सगळे त्या ट्रॉली सिस्टमीचेर चालू आहा. आमी त्या टँकर सिस्टमीचेर हाडपाचो प्रयत्न थोड्याच दिसां भितर हांव त्या टँकर सिस्टमीचेर हाडटा बट एकंदर जे सिलिंडराचेर आहा तांकां 70 जणांक नवीन घातले आनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर फुडल्या 2-3 दिसां भितर अजून 300 आमी प्रोबेबल म्हणजे आनीक 1-200 सुमार घालून सगळ्या जणांक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचेर हाडटा. शिफ्टिंग झालं तुमचं? हय आज थोडेसे पेशंट शिफ्ट झाले फक्त तो थोडासा इश्यू आशिल्लो म्हणून सगळे पेशंट अजून शिफ्ट करूंक ना कारण एकदा आमचो फ्लो मेंटेन झाला आणि लायटीचो इश्यू आशिल्लो थोडासा थंयसर ओके तो मेंटेन झाल्या उपरांत मॅक्झिमम पेशंट आमी शिफ्ट करतले. पेशंटांक आपलो पर्सनल ऑक्सिजन विकत घेवपाचो तो वेळ येवची ना जीएमसी ना येवची म्हणजे म्हाजो अंदाज येवपाक जायना कारण थंयसर आमच्या कडेन ॲक्सेस सिलिंडरूय आमी त्या पद्दतीन हाडटा. आयजूय बी परत एकदा हांवें सगळ्या ऑक्सिजन जे मॅन्युफॅक्चरींग करता डिलर्स आसात त्या सगळ्यांक आपोवन इन डिटेलान तांची सगळ्यांची मिटींग घेतल्या कोणा कडेन कितलो सिलिंडर्स आमी ट्रॉली भरूंक शकता सिलिंडर्स भरपाक शकता टँक कशी भरतली हेजो मायन्युटन म्हणजे कंप्लिटली हांवें स्टडी केला ताचे कडेन डिस्कस केला तांकां इन्स्ट्रक्शन्स दिला तांकां सगळ्या जाणांक त्या त्या पद्दतीन इन्स्ट्रक्शन दिवन म्हणजे सगळे जाण आमची डिझास्टर मॅनेजमेंटची टीम पुराय लक्ष घालून आसा आणि वी आर मॉनिटरिंग. डीडीएसओने ऑर्डर केले ऑर्डर दिल्या की ऑर्डरीचेर तुम्ही कंपल्सरी आता नेगेटिव्ह सर्टिफिकेट मागपाक जाय ही ऑर्डर तुम्ही फॉलो करतले का तुम्ही चॅलेंज बी करतले? हायकोर्टात एफिडेविट डी म्हटला बट म्हाका दिसता प्रत्येकाकडे येल्ल्या कडेन जर कोविड नेगेटिव्ह मागपाक लागले जाल्यार डेली दूद येता चिकन येता भाजी येता त्या ड्रायव्हरा कडेन मागची पडटली आमकां आनी ते मागले जाल्यार म्हाका दिसता ते कोण काय घेवन येवंक शकचे ना ते हायकोर्टात ताजो म्हाका दिसता आमी एफिडेविट दितले त्या गोष्टीचो विचार करपाक जाय. आनी टुरिस्ट कोण येता जाल्यार गजाल वेगळी बट बाय ट्रेन येतात तांकां परत जर कोवीड नेगेटीव्ह ना जाल्यार परत कितें करतले ताजोय विचार करपाक जाय. तांकां परत सरकाराक तेंच्यो टॅस्ट फुकट करून दिवच्यो पडल्यो तांकां परत जेवण खाण दिवचें पडलें हाजोय प्रश्न आसा म्हणून एकंदर सगळो विचार करून पयलींच ऍडमिनिस्ट्रेशनचेर येदो व्हडलो ताण आसा परत तांकां दवरप आनी तेंच्यो टॅस्ट करून घेवप हाजोय विचार आसा. डेफिनेटली पळया न्ही जर आमी एफिडेविट आमी दितले. शुटींग आज सगळी बंद करण्याचा निर्णय आम्ही निर्णय दिला की शुटींग सगळी फुडले इन्स्ट्रक्शन होता सर बंद करचे पण ते युनिट चालू आहे त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार यश दिला नाही आहे लोक. आम्ही ऍक्च्युली तांकां इन्स्ट्रक्शन दिला ज्यांच्यांनी परमिशन घेतली ती सगळी बंद केली असा. डीडीएसएसवायच्या बाबतीत ऑलरेडी निर्णय झाला फाटल्या 4 दिसां पहिली सुद्धा जे कोण ऍडमिट आसा जे आतूय अजूनही ऍडमिट आसा सगळ्या हॉस्पिटलांचे ऑलमोस्ट 80% ऑफ देअर बील हे गव्हर्नमेंटा कडल्यान पेमेंट केले वता. ज्या हॉस्पिटलांनी डीडीएसएसच्या अंतर्गत रजिस्टर्ड करूंक ना त्याच्यानी रजिस्ट्रेशन करून घेवचे आणि त्यांना तो बेनिफिट्स मेळ वयतलो. वॅक्सिनेशन आयच्यान आम्ही ऑटो रिन्युअलचा विषय घेतला त्यांना परत रिन्युअलाक येऊची गरज ना फ्री ऑफ कॉस्ट हे कार्डा जी असा ही रिन्यू जातली ओनू किंवा पोरू सुद्धा ज्यांच्यानी करूंक ना
त्याचं बेनिफिट्स या ऑटो रिन्युअलच्या माध्यमातून विदाऊट डुईंग एनी पेमेंट व सरसकट सगळ्या जणांक दिलो वयतलो. आणि ज्यांच्याकडे कार्डां ना, त्यांच्यानी 2 दिसा उपरांत प्रायमरी हेल्थ सेंटर GL किंवा गोवा ऑनलाईन या पोर्टलाचेर वचून त्यांच्यानी आपले न्यू कार्ड घेवचे, जेणेकरून त्यांकाय DDSSYचो फायदो जो आसा तो त्यांकाय कोविडाच्या ट्रिटमेंटाक जावपाक शकता. वॅक्सिनेशनचं केव्हापासून सुरू होईल? 18 ते 25. वॅक्सिनेशन 45 एंड अबव आसा ताका परत अजूनही थंयसर ब्लँक आसा. हांव एक गजाल मुद्दामून मेन्शन करता, ज्यो डेथ झाल्या आयता पर्यंत त्यांच्या मदीं त्यांच्यानी म्हणजे दोनूय वॅक्सिनेशन डोस घेतलेले असो एक सुद्धा मनीस ना ज्यांच्यानी वॅक्सिनेशन डोस घेतले. शक्यतो त्यांना कॉम्प्लिकेशन जायना, ते आयता पर्यंत तुझे डॅक 1500 काढून पळयत जाल्यार एकट्यानूय बी वॅक्सिनेशन घेऊ नासले, हार्डली एकट्यान फक्त एकूच डोस घेतलेलो, अदरवाईज कोणीच एकूय घेऊ नासता. म्हणून 45 आणि अबव आसा त्या सगळ्या लोकांक हांव रिक्वेस्ट करता बेगिनात बेगीन वॅक्सिनेशन त्यांच्यानी घेवचे. आणि 18 to 45 हे वॅक्सिनेशन जे आसा हे आम्ही जाता तितके बेगीन आमकां वॅक्सिनेशन मेळ्ळें. सगळी कडल्यान वेगवेगळे सोर्सीस वेगवेगळ्यो कंपनी हांच्या कडेन आमी सोदपाक सोर्सीस सुरू केल्या. मेळना फुडें आमी वॅक्सिनेशन फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांक दितले. फ्रंट लायनर वर्कर म्हणून आमी वॅक्सिनेशन ऑलरेडी फॉर्म डिस्प्ले केला. म्हाका दिसता पत्रकारांनी सुद्धा आमच्या डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी हाज्या कडल्यान सर्टिफाय करून घेवचो आनी आपले डोसीस जे आसा ते फ्री ऑफ कॉस्ट घेवचे. बाकीचे गव्हर्मेंट डिपार्टमेंट, सेंट्रल गव्हर्मेंट डिपार्टमेंट आणि बाकीचे सगळे जे आसा कॉर्पोरेशन हांच्यानी आपल्या हेड ऑफ द डिपार्टमेंटाची सायन घेऊन त्यांना फ्रंटलाईन वॉरियर म्हणून त्या सगळ्या जणांनी वॅक्सिन जे असा हे घेऊचे. ॲक्रेडिटेड जर्नलिस्ट म्हटलंय, त्याच्यात ग्रामीण पत्रकार नाही आहेत? ग्रामीण पत्रकारांकूय बी त्याचा बेनिफिट आम्ही दिता. ग्रामीण पत्रकारांनी आपले कार्ड आमच्या DIPक दाखवचे आणि DIP कडल्यान तो फॉर्म भरून घेवचो. आम्ही डेफिनेटली त्याचा बेनिफिट ग्रामीण पत्रकारांकूय दिता. प्रायव्हेट हॉस्पिटलांनी 50% कॅपॅसिटी त्यांची कोविडाक दी म्हटलंय, पण खूपशे कडे असे दिसतात. आम्ही व्हेरीफाय करता, आज विषय डिस्कस झाला. आमचे थंयसर जे ऑफिसर अपॉइंट केले, आमचे जे ऑफिसर अपॉइंट केल्या त्यांना परत एकदा व्हेरीफाय करा म्हटला आणि त्याचा रिपोर्ट फाला सबमिट करपाक लायलो असा. लास्ट एक लॉकडाऊन झाले की जे एसेन्शियल आपण ते फुल दीज ओपन दोरतो काय? अजून डिसिजन जाऊ ना, ताजेर डिसिजन करता.